नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण जी आर बाबतची अपडेट पाहणार आहोत। तर हा जो जी आर आहे हा नोकर भरतीचे खासगीकरण करण्याबाबतचा आहे मित्रांनो। तसेच या जी आर आला मान्यता पण देण्यात आलेली आहे। तर या जी आर नुसार तुमची जी नोकर भरती आहे ही आता खासगी कंपन्यामार्फत भरल्या जाणार आहे। म्हणजे अगोदर गव्हर्नमेंट भरत होते, आता खासगी कंपनी तुमची नियुक्ती करेल, नंतर तुम्हाला त्या नोकरीवर पाठवल्या जाणार आहे आणि संपूर्ण जो अधिकार राहणार आहे सर्व त्या खासगी कंपनीच्या हाती राहणार आहे। म्हणजे त्यांच्या आदेशानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काम करावे लागणार आहे। तर पहा संपूर्ण जीआर कशा प्रकारचा आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांची भरती केल्या जाईल। तर बाहेर यंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे किंवा एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी शासन मान्यता देण्याबाबत, तर तुम्ही मित्रांनो याला शासन मान्यता पण देण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 7 सप्टेंबरला हा जीआर आलेला आहे। विभाग आहे उद्योग ऊर्जा कामगार व खनिज कर्म विभाग। तर या विभागामार्फत या जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर बघा, बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सीचे नवीन पॅनल नियुक्त करण्यासाठी कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निविदा समिती गठीत करण्यात आली। निविदा समिती दिनांक 2/9/21 ते 27/4/22 या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविली। या निविदेमध्ये अतिकुशल, कुशल, अर्धकुशल आणि अकुशल या 4 प्रकारच्या मनुष्यबळाचा समावेश करण्यात आला। सदर निविदा प्रक्रियेमध्ये एकूण 26 निविदेकारांनी भाग घेतला होता। त्यापैकी निविदा समितीने 10 निविदेकारांना पात्र ठरवलेले आहे। म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 10 कंपन्याला पात्र ठरवण्यात आलेले आहे। त्या एक ठिकाणी कंपन्याची नावं दिलेली आहे आणि मनुष्यबळाची वर्गवारी म्हणजे कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ ते पुरवणार आहे हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, कंपन्याची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तुम्ही संपूर्ण यादी मित्रांनो या PDFमध्ये चेक करू शकता। ठीक आहे, शासन निर्णय बघा। राज्य शासनाने शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा महामंडळे किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादी बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ पुरवठा करण्यासाठी प्रस्तावनेमध्ये नमूद 9 प्रदाराच्या पॅनलखाली खालील परिचिते 3 मधील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाची मान्यता देण्यात येतात। तर मित्रांनो, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमे इत्यादीचे जे पदे आहेत मित्रांनो आता या कंपन्यामार्फत घेतल्या जाणार आहे। या ठिकाणी 9 दिलेल्या 9 पुरवठादारांना खालील नियमानुसार हे पदे भरावे लागणार आहे। तर या ठिकाणी अटी व शर्ती दिलेली आहे। त्या अटी व शर्ती जे ते पुरवठादारांसाठी आहे त्यांना या नियमाचे पालन करून हे भरावे लागणार आहे पदे। या ठिकाणी कोणकोणते पदे भरल्या जाणार आहे, त्यांची पात्रता काय असणार आहे, त्यांना एक्सपिरियन्सची गरज असणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी ठराविक जे आहे तुम्हाला मानधन दिल्या जाणार आहे महिन्यानुसार। ठीक आहे, प्रोजेक्ट ऑफिसर, मॅनेजर, बीई, बीटेकवाले जे विद्यार्थी आहेत ते भरू शकतात। त्यांना अनुभव 10-10 वर्षाचा मागितला या ठिकाणी आणि 1,20,000 या ठिकाणी पगार पण देण्यात आलेला आहे। हे तुम्हाला मॅन मंथ रेट म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्हाला या अशा प्रकारचे वेतन दिल्या जाणार आहे। या ठिकाणी संपूर्ण पदाची नावं दिलेली आहे, कोणकोणती पदे ते भरल्या जाणार आहे आणि त्यांना किती मानधन महिन्याचं दिल्या जाणार आहे। तर या ठिकाणी सेमी स्किल मॅन पॉवर कॅटेगरी म्हणजे कॅटेगरीनुसार जे दिलेले आहे कुशल, अकुशल कामगार त्यानुसार हे पदे मित्रांनो भरल्या जाणार आहे। आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कारपेंटरला 12वी पास मागितलेला आहे, 2 वर्ष एक्सपिरियन्स मागितला आहे आणि 32,500 या ठिकाणी महिन्याचं मानधन दिल्या जाणार आहे। नंतर अनस्किल मॅन पॉवर कॅटेगरी यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे बघा, अटेंडंट, क्लिनर, लेबर, मजदूर, ट्रेसर, मॅसेंजर, हेल्पर, गाडीवाला, स्वीपर, प्यून यासारखे पदे मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि प्रत्येक पदासाठी या ठिकाणी 1-2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि या ठिकाणी फिक्स मंथ वेतन तुम्हाला ठरवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो हे जे पदे आहेत हे बाह्य यंत्रणेमार्फत भरल्या जाणार आहे, यांना मान्यता पण देण्यात आलेली आहे। तर संपूर्ण जी आर जर तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्ही आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला जी आर आची PDF मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। बघा मित्रांनो, शासकीय खात्यात 75,000 पदासाठी कंत्राटी मेगाभरती। ठीक आहे, आता मेगाभरती होणार आहे पण ते पण कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। राज्य सरकारने कंत्राटी तत्वावर विविध विभागात 75,000 जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे। विशेष म्हणजे नोकर भरतीसाठी सामाजिक आरक्षण ठेवण्यात आलेले नाही आहे। तर सत्ताधारी पक्षातील आमदारांना कंपन्यांना या नोकर भरतीचे कंत्राट देण्यात आल्याचे समजते। या निर्णयाला कामगार संघटनांकडून जोरदार विरोध झाला आहे। 75,000 जागा या कंपन्यामार्फत भरल्या जाणार आहे। तर बघा, प्रशासनावर येणारा ताण, कामास होणारा विलंब आणि आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे। तब्बल 75,000 पदासाठी ही नोकर भरती होणार आहे।
खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 40 तर मागास वर्गासाठी 45 ठेवण्यात आलेली आहे. वर्ग अ ब कडसाठी असलेल्या नोकर भरतीच्या लेखी परीक्षा व इतर कंत्राटी सत्ताधारी आमदारांच्या कंपन्यांना देण्यात आले आहे. सध्या कोणत्या विभागात किती नोकर भरती आवश्यक आहे याबाबत माहिती घेतली जात आहे. तर ज्या विभागाची भरती जी कंपनी घेणार आहे त्या विभागाची परीक्षा कंपनीमार्फत घेतल्या जाणार आहे. तर आता आपण तो जी आर पण पाहिलेला आहे आणि त्यासंबंधी बातमी पण आपण वाचलेली आहे. तर नोकर भरतीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे ज्या कंपनीला मिळेल त्या कंपनी तुमची लेखी परीक्षा घेणार आहे, तुमची भरती त्या ठिकाणी केल्या जाणार आहे. आता हिची निवड प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे हे आता कंपनीच ठरवेल. आणि सर्वात महत्वाचं की आता हे खाजगी कंपनी तुमच्याकडून किती पैसे घेणार आहे हे पण पाहणे गरजेचं असणार आहे. मित्रांनो, सरकार असं तुमच्याकडून फीचे 1,900 रुपये घेत होते, ही खाजगी कंपनी किती घेऊ शकते, जास्त पण घेऊ शकते. आणि सर्वात महत्वाचं, तुमची नियुक्ती करताना त्यांच्या काही अटी व शर्ती असणार आहे त्या पण तुम्हाला त्या ठिकाणी मानाव्या लागणार आहे, तेव्हाच तुमची नियुक्ती ते करेल. कारण संपूर्ण निर्णय मित्रांनो ते खाजगी कंपनीच्या हाती दिल्या जाणार आहे. तर सध्या कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहे हे पाहणे सुरू आहे. याच्या नंतरची प्रोसेस काय राहणार आहे मित्रांनो हे आपल्याला आता जाहिराती आल्यानंतरच माहिती पडेल. या भरतीबाबत काही अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचेलच. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.